माझे नाव प्रतीक्षा राजाराम मांडगे. मी औरंगाबाद इथलची रहिवासी आहे. एक 3 ते 4 वर्षाआधी माझा ॲक्सिडेंट झाला होता. तेव्हा गुडघ्याला मार लागला होता. तेव्हा बेसिक काही इश्यू नव्हता, बट एक वर्षानंतर मला चालायच्या वेळेस आणि खेळायच्या वेळेस वगैरे गुडघ्यामध्ये ट्विस्ट व्हायचं. चालताना नॉर्मल काही पण करताना गुडघ्यामध्ये ट्विस्ट व्हायचं. इंजुरी खूप जास्ती वर्तून तर नव्हती, बट पेन व्हायचा. सो आम्ही डॉक्टरांकडे गेलो तर MRI वगैरे काढल्यावर असं समजलं की ACL टीयर आहे. तर औरंगाबादमधले बरेच डॉक्टरांना आम्ही विचारलं की काय इश्यू आहे, काय करावं लागेल, तर त्यांनी सर्जरी सजेस्ट केली. पण असं एक्झॅक्ट ओपिनियन त्यांनी काय गायडन्स दिला नव्हतं. नंतर आम्ही मेडिकल हॉस्पिटलमध्ये कपिल पोरे सरांना भेटलो. कपिल पोरे सरांनी MRI बघितल्यावर एक प्रॉपर गायडन्स दिला की काय इश्यू आहे, किती टाईम लागेल रिकव्हरीसाठी वगैरे, सगळा गायडन्स प्रॉपरली दिला. त्यांनी 31ला माझं ऑपरेट केलं. तेव्हा त्यांनी ACL आणि मेनिस्कसचं ऑपरेशन केलं नीचं. त्यांनी 20 डेज मला पाय खाली टेकवायला नव्हता सांगितला, आणि त्याच्यानंतर पाय टेकवून चालायला त्यांनी सजेस्ट केलं. त्यांनी या टाईम पिरियडमध्ये काही एक्सरसाइजेस सजेस्ट केल्या होत्या. त्या एक्सरसाइज मी प्रॉपरली केल्या, तर त्याच्यामुळे पण मला खूप हेल्प झाली. त्यांनी फिजिओथेरपिस्ट गौरव सरांचा रेफरन्स दिला होता की तुम्ही त्यांचा रेफरन्स, तुम्ही तिथे जाऊन एक्सरसाइजेस करा. त्याचा पण खूप हेल्प झाला. कपिल सरांनी जे गायडन्स दिलं त्याच्यामुळे ऑपरेशन सक्सेसफुल झालं, आणि मी एक 25 डेजच्या आतमध्येच मी एक प्रॉपरली चालती आहे, आणि पेन पण नाही आहे, काही इश्यू पण नाही आहे. सो आणि मेडिकल हॉस्पिटलमध्ये आम्हाला फॅसिलिटीज, बाकीचं ट्रीटमेंट वगैरे सगळी प्रॉपरली भेटली.